राज्यातील मुंबईच्या महापौरांच्या नालेसफाईच्या पाणी दौऱ्याला सुरुवात झाली आहे. नालेसफाई झालेल्या घोटाळ्याची चौकशी जरी सुरू असली तरीही नालेसफाईच्या कामात कोणताही घोटाळा झाला नसल्याचं वक्तव्य महापौरांनी केलं. याशिवाय मुंबईकरांमध्ये सिव्हिक सेन्स नसल्यामुळे ते नाल्यात कचरा टाकत असल्याचं विधान करत महापौरांनी आपली जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केलाय. याशिवाय आतापर्यंत मुंबईत 35 ते 45% नालेसफाई झाल्याचा दावाही महाडेश्वर यांनी यावेळी केलेला आहे. गेल्या आठवड्यात आशिष शेलार यांनी या सगळ्या नालेसफाईची पाहणी केली होती आणि त्यानंतर त्यांनी असमाधान सुद्धा व्यक्त केलं होतं. मात्र आता थेट महापौर यांनी या नालेसफाईची पाहणी केलेली आहे आणि या सगळ्या प्रकरणी आपण बघतोय नालेसफाईच्या प्रकरणी मात्र मुंबईकरांना कुठेतरी महापौरांनी दोष दिलेला आहे. सिव्हिक सेन्स नसल्याचं त्यांनी म्हटलेलं. आपलं न्यूज एडिटर तुषार शेट्टे सुद्धा आपल्याबरोबर थेट त्यांच्याकडे जाऊया. तुषार, आपण बघतोय गेल्या आठवड्यात आशिष शेलार यांनी पाहणी केली होती आणि असमाधान व्यक्त केलं होतं. आज थेट महापौर पाहणी दौऱ्याला निघालेल्या आहेत, पण एकीकडे स्वच्छता करण्याऐवजी मुंबईकरांच्या सिव्हिक सेन्सबद्दलच उद्गार काढलेले आहेत त्यांनी, काय नेमकं सांगाल? अगदी बरोबर आहे मनुश्री. आपण जर बघितलं तर आतापर्यंत मुंबईच्या जे कोणी महापौर झालेले आहेत त्यांनी नालेसफाईच्या बाबतीत मुंबईकरांना दोष दिलेला आहे. मुंबईकर नाल्यांमध्ये घाण टाकतात म्हणून नालेसफाई होत नाही, अशा आशयाचे उद्गार काढणारे हे काही पहिले महापौर नाहीत. याआधीच्याही महापौरांनी मुंबईकरांना दोष दिलेला होता आणि आताच्याही महापौरांनी तेच केलेलं आहे. मुळातच प्रशासनाच्या चुकीचं खापर आणि प्रशासन लोकप्रतिनिधी आणि ठेकेदाराच्या संगनमतांचं खापर त्यांनी मुंबईकरांवरती फोडताना पाहिलेलं आहे आपण त्यांना. एक गोष्ट खरी आहे की काही जे भाग आहेत, कुर्ल्याचा भाग असेल, सायन धारावीचा भाग असेल किंवा आता खार जवळच्या गजरबनचा भाग असेल, तिथे नाल्याचे शेजारी झोपड्या उभ्या राहिलेल्या आहेत आणि त्या झोपड्यांमधून सगळं सांडपाणी जे आहे ते नाल्यांमध्ये सोडलं जात आहे. मात्र याला जबाबदार कोण? ज्यावेळेला हायकोर्टामध्ये अवैध झोपडपट्ट्यांविषयी किंवा नाल्यांजवळच्या अनधिकृत बांधकामांविषयी जी सुनावणीसाठी जेव्हा याचिका येते त्यावेळेला महापालिकेच्या वतीनं बोललं जातं की अनधिकृत झोपड्यांना आयुक्त आणि सहाय्यक आयुक्त जबाबदार असतील. मग आतापर्यंतच्या सहाय्यक आयुक्तांवरती कारवाई का नाही झाली? जर या झोपड्यात जर बांधू दिल्या गेल्या नसत्या तर नाल्यांमध्ये जी घाण होते तीच झाली नसती. म्हणजेच महापालिकेची चूक जी आहे ती महापालिका प्रशासनाची आहे आणि त्याला जबाबदार जे धरलं जात आहे ते सर्वसामान्य मुंबईकरांना धरलं जात आहे. महापौरांनी दावा देखील केलेला आहे की आतापर्यंत साधारण 35 ते 45% नालेसफाई झालेली आहे. मुळातच नालेसफाईला सुरुवात जर 2-4 दिवसापूर्वी झाली असेल तर इतकं काय रेकॉर्ड ब्रेक देणारी महापालिकेने काम केलेलं आहे की जेणेकरून 35 ते 40% सफाई झालेली आहे? हा प्रश्न देखील उपस्थित होतोय. त्यातच अनेक ठिकाणी नाल्यांमध्ये गाळ काढून एका ठिकाणी जमा केला जातो, मात्र ज्यावेळेला संध्याकाळी आणि सकाळी भरती आणि यायला सुरुवात होते त्याला पुन्हा तो गाळ जो आहे तो पुन्हा नाल्यांमध्ये जातो आणि तेच काम पुन्हा पुन्हा करावं लागतंय. आणि त्यामुळे अशा पद्धतीनं या नालेसफाईच्या आतापर्यंत 35% झाले. तुम्ही म्हणताय की 2 दिवसापूर्वीच झाले, कुठेतरी उशीर झालेला आहे नालेसफाई करायला असं नाही वाटत. आणि दुसरीकडे पूर्ण मुंबई शहरवर मेट्रोची काम आहेत, त्याचा सुद्धा पावसाळ्यात परिणाम होणार आहे, त्यामुळे कुठेतरी मुंबई त्यामुळे सुद्धा तुंबणार असल्याचं सुद्धा बोललं जात आहे. याबद्दल महाडेश्वरांचं नेमकं काय म्हणणं आहे? महापौरांनी तर याबाबतीत पुन्हा एक दुसरं वक्तव्य केलेलं आहे की दरवर्षी नालेसफाईला उशिरा सुरुवात होते मात्र यंदा लवकर सुरुवात झाल्याचा दावा त्यांनी केलेला आहे. आणि ते म्हणत आहेत की आतापर्यंत 35% नालेसफाई झाले, अजून नालेसफाईचे टप्पे होणार आहेत. आणि आत्ताच्या नालेसफाईच्या कामगिरीवरती त्यांनी समाधान देखील व्यक्त केलेलं आहे. त्यामुळे आपण आत्ताचं जर मनुश्री पूर्ण इतिहास जर बघितला तर ज्या ज्या वेळेला नालेसफाईच्या बाबतीत मुंबईचे महापौर असतील, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे असतील, यांनी समाधान व्यक्त केलेलं आहे, त्या त्या वर्षी मुंबई ही नाल्यांमध्ये पाणी भरून आणि पावसाळ्यामध्ये पाणी भरून तुंबलेली आहे. आणि जर हाच नियम लावायचा धरला आणि नालेसफाईची वस्तुस्थिती जर बघायची म्हटली तर यावेळेला पावसाळ्यामध्ये मुंबईकरांना कोण वाचवू शकतं हाच प्रश्न उपस्थित. बरं, धन्यवाद तुषार या सगळ्या माहितीबद्दल. नालेसफाईला सुरुवात झाल्याचं तर आपल्याला बघायला मिळत आहे, मात्र कितपर्यंत ही नालेसफाई होणार आहे याबद्दल सुद्धा साशंकता मात्र मुंबईकर व्यक्त करताना दिसत आहे. आणि याबद्दल महापौर महाडेश्वर यांचं नेमकं काय म्हणणं आहे ते आपण ऐकूयात. काही ठिकाणी 35% तर काही ठिकाणी 45% नालेसफाई, म्हणजे एकूण जो 70% गाळ पावसाच्या आधी काढायचा आहे एकूण गाळापैकी, त्यापैकी 70% गाळापैकी काही ठिकाणी 35%, काही ठिकाणी 40%, काही ठिकाणी 45% इथपर्यंत गाळ आत्तापर्यंत काढून झालं आहे. आजही काम सर्वतोपरी ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणावर सुरू आहे आणि साधारणतः पावसामध्ये 15% आणि पावसानंतर 15% असं मिळून 100% गाळ जो गाळ असतो काढायचा, त्यापैकी 100% गाळ काढण्याची अशी आपली प्रचलित पद्धती आहे, त्यानुसार गाळ काढण्याचं काम सुरू आहे.